सो काल डे टू होता. डे टू आपण बहिणीच्या इकडून, प्रेरणाच्या बहिणीच्या इकडून आल्यानंतर आपण मावशीकडे इकडे आलो. तर काल आपण स्टेसाठी इकडे होतो आणि आता आपण निघालो तिच्या दुसऱ्या बहिणीकडे. मावशीची दोन दुसरी पोरी तिच्याकडे चाललो होता. इथेच आपलं जेवण बिवण झालं आणि आता निघू. तिकडे पालखी येणार आहे, सो मला पालखी विलकी पण बघायला भेटेल. आता तिकडेच डायरेक्ट भेटू आपण तुम्हाला. खूप ऊन आहे, पायांना चटके बसायला लागले. हे जे खूप मस्त असं हे जे घर आहेत मागे, खूप भारी वाटतात जुन्या टाईपमध्ये. म्हणजे अजून पण काही आहेत. इकडे झालं, इकडे हे झालं. खूप मला आवडलं हे घर, कौलाचे घर. त्याच्यामुळे थंड पण राहतं, दिसायला पण भारी वाटतं. सिमेंट पत्र एवढं काही खास नाही वाटत मला. चलो देन, आता डायरेक्ट तिकडेच भेटूया. सो आता जस्ट आपण प्रेरणाच्या मावशी जे त्यांच्या इथून निघालो आहे, इकडे त्यांचं त्याच्या मावशीचं घर आहे. सो आता आपण इथून पहिलं मार्केटमध्ये जाणार आहे. इथून जवळ मार्केट आहे ते अलोरा, तिथे जाणार आहे. सो थोडं आपल्याला काही सामान घ्यायचं आहे, ते घेऊ आणि मग तिथून मग प्रेरणाच्या बहिणीच्या इकडे जाऊ. तिने 11:30 यायला सांगितलेलं, पण इथेच आम्हाला 11:45 झालेत. कारण का ती बोललेली 11:30 पालखी आहे आणि आम्ही काल म्हणजे प्रेरणाच्या आम्ही इथं फर्स्ट स्टॉप केला. त्यांचं घर इथून मागायचं आहे, म्हणजे खूप जवळजवळ घर आहे त्यांची. प्रेरणाच्या मामाचं पण घर इथेच जवळ आहे. रस्ते पण मस्त आहेत, फक्त अजून थोडी चांगले केले असते तर अजून मजा आली असती. सो आता आपण अलोऱ्यामध्ये आलो आहे. मी काल पण बाबांसोबत इकडेच आलो होतो सकाळी अलोऱ्यामध्ये, तेव्हा कॅमेरा घेऊन यायचं विसरलो होतो. इकडे आम्ही पूर्ण हा मार्केट आहे. सो इथे जेवढे पण आहेत सगळ्यांना हेच मार्केट जवळ आहे, सगळ्यांना इकडे द्यायला लागतं. म्हणजे प्रेरणाची मोठी बहीण झालं, जिथे आम्ही पहिल्यांदा थांबलो त्यांना पण इकडे जायला लागतं. तिची मावशी त्या लोकांना पण इकडे जायला लागतं, ह्याच मार्केटमध्ये यायला लागतं. आणि आता जी तिच्या बहिणीकडे जाणार आहे त्यांना पण हाच मार्केट सगळ्यात जवळ आहे. तर ऑलमोस्ट सगळ्यांना इकडे जायला लागतं. इकडे सगळं किराणा हे सगळं भेटतं, दुकानं विकानाची लाईन आहे. मागे इकडे पण काही दुकानं आणि ह्या साईडला वरती गेलं ह्या साईडला चिकन मटन मासे ते सगळं इकडे भेटतं. जो आता इकडे गेलेत महालक्ष्मीमध्ये स्वीट्स घ्यायला आणि मग तिकडून जाऊ आम्ही तिच्या बहिणीकडे.
जस्ट अपन शीतल घर निघाला तिथे पोस्टने वीडियो का बनवली नहीं कारण आम रस्ता माहिती नव्हता। आम्ही फक्त पुढे रोहन चालला त्याला आम्ही फॉलो करतो सो आम्हाला काय आधी समजलं नाही कि हाँ इथे घर आता तरी अपन तिथे पालखी जी नाचवली त्याची अपन वीडियो काढली आहे सो ती बघू शकता तुम्ही। आम्ही तिथे पालखीला खांदा द्यायचा असतो ते पण दिला मजा आली। शिमगा पण आहे त्यासाठी पण थांबायला बोलवत आहे पण आपल्याकडे तेवढी सुट्टी नसल्यामुळे आपण काय थांबू नाही शकलो। तर आता इथून शीतलच्या इथून निघालं आता आपण चाललो आहे प्रेरणाच्या मामाच्या इकडे म्हणजेच प्रेरणाच्या आईच्या गावी हे माहेरी तिकडे चाललोय। आपल्याला रोहन सोडायला येणार आहे तिकडे पण शिरगावला सो परत आपण आलोरे आलोरी तिकडे जाणार आहे आणि मग तिकडून तिच्या मामाच्या इकडे कोण आलोरे आलोरे गावाचं नाव ओके आलोरे गावाचं नाव आहे। ही आधी मला बोलले आलोरेला म्हणलं आलोरे कोण आलोरे काय काय बोलते समजलंच नाही काय बोलते आलोरे आलोरे। स्वतः पण डायरेक्ट मामाच्या गावाजवळ गेलो भेटूया।